आम्ही भांडी घासायला लागलेले जे कैऱ्या वगैरे तिथपर्यंत मम्मी खात नाही आम्ही खातो. खायची पानं किती झालेत तिखट वाले कोलकाता वाले तो ऐकतच नाही मला किती वर्दी चढलाय आता. बघितलं आता वेलकम बॅक गाईज. तर आज परत आम्ही आलो तिकडे मम्मीकडे स्कर्टसाठी. तुम्ही जसं कमेंट करतात तर त्याचे केस कापायचे आणि ऍक्च्युली ते आज म्हणजे आत्याचा मान असतो आमच्या इकडे. पण ती दीदी येऊ शकत नाही कारण तिच्याकडे पण फंक्शन असतं. येऊ शकत नाही त्यांच्या घरी पण फंक्शन आहे कुलदेवतीचं. तर आज आम्ही इकडे करतो आहे जस्ट थोडेसे कट करून टाकणार आहेत तिकडे म्हणजे जे काय ठेवायचं असतं ते. त्याच्यानंतर उद्या साक्षी येईल परत उद्या साक्षी येईल तेव्हा ह्याला पूर्ण टकलू करणार उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज जस्ट ते पूजेसाठी काहीतरी असतं देवीला देतात तर ते जे आहे ती पद्धत ते आज आम्ही करणार आहोत. साक्षी उद्या येईल मग उद्या परत तेव्हा उद्या स्पर्श टकलू होणार आहे. उद्या टकलू करणार आहेत त्याला बघा. इकडे मम्मी अशी पूजा करून ठेवलेली आहे. हा इंचा फोटो त्याला आज तुम्ही कमेंट करतील की साडी आज का घातल्या इकडे येऊन असं तसं काय नाही. तर काय मम्मी आज आपला सण आहे एक प्रकारे ना फंक्शन आहे तर त्याच्यामुळे मग तिने ते साडी घातली. देवीचा उत्सव तेव्हा पण केलाय वाटत नाही जेव्हा टिकटॉक होत तेव्हा ब्लॉग नव्हता टिकटॉक होत तेव्हा कोण काय दे इकडे दे हा दे इकडे दे हा वाव गुड बॉय. स्पर्श नमस्कार कर आता तू जा नमो नमो करा बाप्पा. नमो नमो बाप्पा करा ना. नमो नमो करा तू करा तर जा तू आज जोड बाबा आज जोड ज्याच्या कसा मगाशी नाव सांगतो करतो करतो तो. त्याने काय बघितलं आता करा नमो नमो. ना काय ना करत आहे काप काप ते चुकाप पटकन पटकन माझ्याकडे नंतर कापू बाहेर का पाळणार बसून ते हे टाळूचे केस द्यायचे होते म्हणून जायवर नव्हतं केलं. सगळे कमेंट करतात की लहान आहे. आता उद्या करणार आहे मी सांगितलं जसं की साक्षील तेव्हा टकलू होईल एकदम. आणि लास्ट टाइम चैतलीला हा 4 महिन्याचा होता म्हणून नाही केलं. ओ ओ ओ केस कापणार आहे फक्त ना मी कळत. माझ्याकडे चिव डॉली घे
हळू पाणी पडेल तर आता आपण त्याच्या केसांना कैची लावू शकतो. आता नंतर नाही लावली त्याच्यामुळे आता ते जी काय ते उद्या टकलू करणार. पण आता थोडे पुढचे केस काम कापायचे म्हणजे माझे ते डोळा येतात. बर वाटेल ना त्याला. उद्या कसं करेल उद्या तिकडे आणलं की केस कापतात असं होईल. उद्या तर दुसरा माणूस असेल केस कापायला. नीट नाही कट मारून देत बाबा. लिंबोणीचे झाड बघ किती मोठं आलंय. लिंबोणीचा चंद्र झो बस नाही कापून देता. देईल कापून देईल आता एक असं ठेवणार. जाऊ दे ना उद्या कापणारच दे बॉल दे. आज माझ काय नाही झोप का गयेत नाही. लिंबोणीच्या झाडा बस बस भाई कापेल ना आता गौरव. ते ना होत तो कापून नाही देते बाबा. झोपल्यावर झोपल्यावर नाही कापत. दाखव तुझ्यासाठी आवडेल ते घेऊन मम्मी तिला साडी चेंज करायला सांगते. गिरव्या बघते तू असं वहिनीला डायरेक्ट नावाने चुकून कशा तो मम्मी तू बोचका काढलाय हा अख्खा पिशव्या विश्वामधून काढल्या दिलीचे कपडे हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. कसा नाचतो कसं नव्हतो स्पर्धा गो बच्चा बच्चा बोले श्रीराम बोलेगा. कसा नाचतो असे कसं बसलोय तू डोडे कोडी कसे केस कापले तुझे थोडे थोडे कापले ना कापले केस बाबू चालले. बाय बाय पालघरला जाऊ. भारत का बच्चा बच्चा कुठे गेले काका काकी गेले गेले ऍक्टिव्ह नाही चालले असत तुम्ही. बाय 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 करा बाय करा नाही करो चोर नाही करो. हळू रे थांब रे. अरे मी कुठे आलो होतोय पाळणा काय करतो काय करतेस. शेवची खीर बनवते आहे गिव्या दाखव. अच्छी ठीक आहे. हा इकडून बघतोय मम्मा काम करते खीर मध्ये खीर खीर गावातल्या दिव्यांना पतो कसा पुसावा. नात्यास कुठे गेली तुम्ही तनिष का कुठे आंबट खाल्ला मी खूपच आंबट आहे. वरती चढला
मला बघेल तर रडेल तिकडे. मला दे तो ऐकतच नाही. मला किती वर्दी चढलाय आता. लास्टच्या दोन तीन पायऱ्या राहिले. मम्माने हॅक मधला तर मागे बघायला लागला. अरे पडेल 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 माझा पोरगा. नो 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 नो. अरे बरोबर बसतोयस. हा देव तिथे दाडा आहे ना. डॅडा आणि मम्मा ते बघ ते बघ ते बघ ते बघ डॅडा आणि मम्मा हे नो. काय करते वड्याचा बस येतो आणि हा काय करतो स्पर्श 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 आंब्याच्या वनात फिरतो. इकडे बघा एक आंबा आलाय. हा बघा खूप सारे होते पण पाऊस पडला अवकाळी पावसामुळे निघून गेले. आणि इकडे बघा ही खायची पानं. खायची पानं किती झालेत. तिखटवाले कोलकत्तावाले. तर मग आज जे आहे ते आंब्यांचं पूजन झालं असतं ना मम्मी. मग मग ते आज आंबे खाले जातात जे कैरिया वगैरे. तिथपर्यंत मम्मी खात नाही आम्ही खातो. तुम्ही खाता? मी खातो. तुम्ही नाही खात ना. आम्ही कधीतरीच खातो म्हणजे लहानपणापासून आम्ही खाल्लेलं आहे. तर मम्मी पार्टी ते मी पप्पा तेजू वगैरे आम्ही खायचो. त्याशी तू पाळलंय असं लवकर आलाय म्हणून. नाही तर नाही. मग वा वा वा. मग कधी कधी असं होतं की आंबे पिकून जातात आणि ते खायला भेटत नाही. आणि तो आता आम्ही खाणार आहे. तू खाणार का? टाकून केलेला. तुम्ही केलेला? हे जेवण झालेलं आहे. अजून आमचा नैवेद्य बाकी आहे. आणि इकडे मम्मीने रांगोळी काढलाय. श्री स्वामी समर्थ वृंदावन. तू झोपतोय? तू झोपतोय आता? अजून झोपला नाही. ओके. कोणाला? तुझ्यासाठी स्पेशल केलंय. तू ते खात ना म्हणून बघ ना कसं काका मस्त का चालू आहे. काढते नाही ना. काय ना काय काढते येतो. दिसत का बघा तिचा हातातला टाटबीट काय दिसत. एवढूस ताटात देते बघा. अरे ही पण सेम आहे. मम्मी आणि दीपक दोन सुन दोन छोटे छोटे ताट घेऊन सून आणि सासू चालतो. त्यांना दे ना अजून खीर घे ना. खीर खीर बघा आता गिव्याने खीर बनवलंय ते आता मी खातो. कशी झालंय मम्मी तू पिली का? तुला पाहिजे का? म्हणजे नॉर्मल आपल्याला आवडत असेल. असेन्स टाकला याच्यामध्ये. खूप सुंदर व्हॅनिला वाली. सगळं बनवलेलं. स्पर्श झोपलेला आहे आणि मग आम्ही भांडी घासायला लागलेले. स्पर्श खूप खेळाने थोडेसे त्याचे केस कापले तरी तो रडायला लागला. तर उद्या उद्या ना आता दीदी येणार आहे संडेला. तर बघू आता
तर आता मी चाललेली आहे कॉम्प्लेक्स मध्ये, क्रिकेट ठेवलेला आहे तिकडे, आता बघू गौरव काय क्रिकेट, गौरव कसा क्रिकेट खेळतोय। आणि मला तिकडे चैतालीचं एंडिंग नाही करता आलं घरी, बिकॉज स्पर्श झोपलेला आणि तो उठला रडायलाच लागला, म्हणून मला ब्लॉगचं एंडिंग करताना आलं तिकडे। म्हणून मी विचारलं आता हा कंटिन्यूअस ब्लॉग बनवते, नाही तर ह्याचा पण दुसरा ब्लॉग बनवणार होती मी, पण ठीक आहे आता तो कंटिन्यू करूया। कॉम्प्लेक्समध्ये आंबेडकर जयंती निमित्ताने मॅच ठेवलेला आहे, टूर्नामेंट, तर ठीक आहे बघूया गौरव कसा खेळतो। आता स्पर्शला घेऊ, तो जरा फिरायला गेला आहे आणि मग त्याला घेऊन जातो। बघू शकता गौरव बॅटिंग कसा करतोय, व्हाइट बॉल, एक चेंडू दोन धावा, पुन्हा एकदा व्हाइट बॉल, एक चेंडू तीन धावा। फर्स्ट दादा क्रिकेट खेळतो, कसं खेळतो क्रिकेट, कसं खेळतो चांगली फिल्डिंग, चांगला शॉट आणि इकडे चांगली धाव गौरवची, आणि हा एक रन, एक बॉल 19 धावा। स्वतः घरी चालत आणि ब्लॉग इन करूया, माझी फिल्डिंग आहे, बाय बाय बाय।